नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. त्याचप्रमाणे हॅशटॅग खडकी इलेक्शन 2020 या हॅशटॅग खाली सुद्धा आपल्या सर्वांचे स्वागत. खडकीच्या निवडणुकीसंदर्भातल्या ज्या बातम्या आहेत ह्या आपल्याला हॅशटॅग खडकी इलेक्शन 2020 या वर्डवर तुम्हाला सर्च करता येईल. आणि यूट्यूबवर जर तुम्ही ते सर्च केलं तर संपूर्ण निवडणुकीच्या बातम्या, निवडणुकीसंदर्भातल्या बातम्या, आत्तापर्यंतच्या बातम्या तुम्हाला या सर्च इंजिनवर तुम्हाला शोधता येणार आहेत. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो कॅन्टोनमेंट बोर्डाने नुकतीच जी बैठक घेतली या बैठकीमध्ये SC ST साठीचा जो वॉर्ड आहे हा वॉर्ड क्रमांक 1 हा जाहीर केलेला आहे. आणि ह्या वॉर्डासंदर्भात, ह्या रिझर्वेशनसंदर्भात जर काही तुमच्या हरकती असतील किंवा सूचना असतील तर त्या हरकती आणि सूचना सादर करण्यासाठीची कॅन्टोनमेंट बोर्डाने मुदत दिलेली आहे. आणि ही मुदत 3 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. 3 डिसेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हरकती आणि सूचना देण्यासाठीची जी मुदत आहे ही कॅन्टोनमेंट बोर्डाने दिलेली आहे. याबाबत खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाने नुकतेच एका पेपरमध्ये जाहिरात दिलेली आहे, जाहीर नोटीस दिलेली आहे. आणि त्या जाहीर नोटीसीच्या आधारे हा जर तुम्हाला हरकती सूचना मांडायच्या असतील तर त्या 3 तारखेपर्यंतची त्याला मुदत दिलेली आहे. ह्या मुदत जी नोटीस दिली, ह्या नोटीसमधला जो मथळा आहे हा मी तुम्हाला सांगतो. खडकी कॅन्टोन बोर्डाने SC ST साठी वॉर्ड क्रमांक 1 हा राखीव ठेवलेला आहे. कॅन्टोनमेंट निवडणूक अधिनियम 2007 त्यामधील नियम 5 नुसार जे आहे हे सर्व निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आणि कॅन्टोनमेंटची जी नुकतीच झालेली जनगणना, जी जवळ झालेली जनगणना म्हणजे जी 2011ची जनगणना होती ती ग्राह्य मानत त्यानुसार SC ST बोर्ड जो आहे हा राखीव करावा अशा त्यासाठीच्या सूचना आहेत. 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे जी 2013 प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये खडकीची लोकसंख्या 70,399 अशी दाखवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये SC ची जी लोकसंख्या आहे ही 14,091 ही लोकसंख्या आहे. आणि ST ची जी लोकसंख्या आहे ती 1,716 आहे. खडकीच्या एकूण लोकसंख्येच्या जो टक्केवारी आहे त्यानुसार 20.1% ही लोकसंख्या SC वॉर्डाची आहे. त्यामुळं 8 जे आपले खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे वॉर्ड आहेत त्या 8 वॉर्डापैकी 1 वॉर्ड जो आहे हा SC साठी राखीव करण्यात येणार आहे. आणि त्यानुसार, त्या जनगणनेच्या नुसार वॉर्ड क्रमांक 1 जी आहे SC ची लोकसंख्या ही जास्त आहे. त्यामुळे बोर्डाने जो नुकताच झालेल्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये जो निर्णय घेतला त्या बैठकीमध्ये वॉर्ड क्रमांक 1 हा SC साठी राखीव करण्यात आलेला. आणि जर याबाबत कोणाला काही हरकती आणि सूचना मांडायच्या असतील तर त्या 3 डिसेंबर 2019 रोजी 5:30 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या ऑफिसमध्ये देणे बंधनकारक आहे. 5:30 वाजल्यानंतर किंवा 3 तारखेनंतर 5:30 आलेल्या ज्या हरकती आणि सूचना आहेत त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. 2011 ज्यावेळेस ही जनगणना जाहीर केली होती त्यावेळेससुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेले होते. त्यावेळेस म्हणजे मी माझ्या आठवणीनुसार त्यावेळेस वॉर्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 4 ह्या 2 वॉर्डांची लोकसंख्या जी आहे ही जास्त दाखवण्यात आलेली होती. म्हणजे वॉर्ड क्रमांक 1 साधारणतः 10,000 मतदार आणि वॉर्ड क्रमांक 4 8-8.5 हजार मतदार अशी काहीतरी आकडेवारी त्यावेळेस जनगणना ऑफिसकडनं आलेली होती. आणि त्या आकडेवारीनुसार ज्यावेळेस टक्केवारी काढली गेली तर त्या टक्केवारीनुसार खडकी कॅन्टोनमेंट बोर्डातला वॉर्ड नंबर 1 नाही तर वॉर्ड नंबर 5 हा राखीव होत होता. ह्या सर्व आकडेवारीला कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सदस्यांनी, काही सदस्यांनी हरकती घेतल्या. आणि त्यावेळेस त्यांनी असा युक्तिवाद केला की जे आर्मीचे जे मतदार आहेत, खडकीमध्ये जे आर्मीचे मतदार आहेत ते सगळे आर्मीचे मतदार ह्या 2 वॉर्डातच टाकले गेलेले आहेत. त्यामुळे हा या 2 वॉर्डाची मतदारसंख्या अचानक वाढलेली आहे ही एवढी नाही. आणि त्यांचा हा युक्तिवाद कॅन्टोनमेंट बोर्डाच्या त्यावेळेसच्या बोर्डाने मान्य केला आणि इक्वल मतदार जे आहे ते करण्यासाठी त्यावेळेस प्रक्रिया सुरू झाली. आणि मग नंतर आपल्यासमोर जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार 8 वॉर्डामध्ये जे मतदारसंख्या ही समान केली गेली. मात्र त्या समानतेच्या कारणांमुळे वॉर्ड क्रमांक 5 जे रिझर्वेशन आहे, वॉर्ड क्रमांक 5 रिझर्वेशन बदललं आणि हे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वॉर्ड नंबर 1
SC ST आरक्षण त्यावेळेस जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्याच आधारे आत्ता कॅन्टोनमेंट बोर्डाची जी वॉर्ड रचना आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि वॉर्ड क्रमांक 1 हा त्यासाठी SC ST राखीव करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या जर तुमच्याही काही हरकती आणि सूचना असतील तर त्या 3 तारखेपूर्वी कॅन्टोनमेंट बोर्डात सबमिट होतील, लेखी स्वरूपात सबमिट होतील, याकडे लक्ष द्या. त्यानंतरच्या आलेल्या हरकती आणि सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. आणि माझ्या माहितीनुसार त्यावेळेससुद्धा काही जे बोर्डाचे खडकीतील नागरिक आहेत यांनी हरकती घेतलेल्या होत्या की वॉर्ड क्रमांक 5 हा राखीव होत झालेला आहे आणि वॉर्ड क्रमांक 1 त्यानंतर कसं काय जाहीर करण्यात आला. ह्या बाबतीतसुद्धा त्यावेळेस काही नागरिकांनी हरकती घेतलेल्या होत्या, मात्र त्या बोर्डांनी फेटाळून लावल्या होत्या आणि वॉर्ड क्रमांक 1 हा जाहीर करण्यात आलेला होता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या ज्या निवडणुकी संदर्भातल्या बातम्या आहेत किंवा खडकीतल्या बातम्या आहेत, पुण्यातल्या बातम्या आहेत, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. निवडणुकींच्या बातम्यासाठी हॅशटॅग खडकी इलेक्शन 2020 हे तुम्ही फॉलो करा. तुम्हाला त्याबाबतचे नेहमीचे अपडेट आम्ही तुम्हाला या आमच्या चॅनलवरनं बातमी .in या न्यूज चॅनलवरनं आपल्याला देत राहू. धन्यवाद.